आनंदवारीत सोमवारचा दिवस हा वैष्णवांसाठी सोनियाचा दिन ठरला. दोन्ही पालखी सोहळ्यात आज रिंगणाचा सोहळा हा डोळ्याचं पारण फेडणारा होता. जगद्गुरु श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा अकलूज मुक्काम आटपून सकाळच्या सत्रात माळीनगरला पोहोचला. माळीनगर पालखी सोहळ्याचं देखणं उभं रिंगण पार पडलं. पालखी सोहळ्यातील या रिंगणाला वारकऱ्यांचा आनंद सागर लोटला होता. ज्ञानबा तुकारामच्या गजरानं माळीनगर दुमदुमून गेलं होतं. गोल रिंगणामध्ये काय होतं की संपूर्ण समाज, संपूर्ण दिंड्या आमच्या गोल रिंगणापर्यंत पोहोचू शकत नाहीत, जागा अपुरी पडते. उभ्या रिंगणाच्या माध्यमातून आम्ही रथाच्या चौघड्यापासून शेवटच्या 331 दंडीपर्यंत आमचा अश्व पलायन करतो. त्यामुळं लोकांचा उत्साह जागृत होतो. लोक अभंग नामस्मरण गातात, मोठ्या म्हणजे उत्साहामध्ये चार्जिंग होता थोडक्यात. असा आमचा रिंगण सोहळा आज या ठिकाणी भव्यदेव पार पडलाय. तर दुसरीकडे खुडूस फाटा इथं माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं दुसरं गोल्ड रिंगण मोठ्या उत्साहात पार पडलं. माऊलींच्या अश्वाची दिमागदार दौड पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पंढरीच्या वाटेवरील हा अश्वांचा रिंगण सोहळा माऊलींच्या जयघोषात निनादून गेला. त्यामुळे या रिंगण सोहळ्यावेळी वारकऱ्यांचा उत्साह देखील पाहण्यासारखा असतो. अश्वाच्या प्रदक्षिणेनंतर हा संतांचा मेळा पुन्हा एकदा नव्या उत्साहानं पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाला. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज बोरगावला मुक्काम असेल, तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज वेळापूरला मुक्काम असेल. शेकडो मैलांची पायपीट केल्यानंतर आता प्रत्येक वारकऱ्याला आस लागली आहे ती अवघ्या काही मैलांवर असलेल्या पंढरीची. माळीनगरहून संजय पवारसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, खुडूस फाटा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.